आधी तुम्ही पाहता की मला नोटीस आल्या आहे माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे. आम्ही इतिहास तुम्ही नव्याने सांगितले नाही तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती छळलं या लोकांनी किती पळलं यावर तुम्हाला माहिती. माझी मनापासून इच्छा नाही आहे आणि जेव्हा माझी इच्छा होईल तुम्ही पवार साहेबांना कळतात. लक्षातही नाही मला तर कधी भाजपमध्ये असं सांगितलं कधीच कुणी काढला तो ते मला माहिती नाही. तुम्ही भाजपधनाची नेहमी चर्चा होतात आता एक चर्चा आहे तर नेमकं त्या बाबतीत काय गिरीश महाजन म्हटलं की तुम्ही अजून एक प्रयत्न खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मला काही आवश्यकता वाटत नाही. एक साधी गोष्ट आहे की नाथाभाऊ भाजपमध्ये यायला धडपड करताय नाथाभाऊची इच्छा आहे. मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही पहिली गोष्ट. मी फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता आहे होतो. 40-45 वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत आजही आहे. पक्षाचे तत्वाशी मतभेद असू शकतात पण व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकाशी मारामारी केले निवडत नाही. हे असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्य विनोदजी रामनाथजी यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही. रक्षाते माझ्या घरात खासदार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीगाठी स्वाभाविकता होणं स्वाभाविक आहे. परंतु माझ्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी आत्ता भाषणामध्ये सांगितलं की आमच्या अनिल पाटील असतील का आमचे दिलीपभाऊ असतील आता 4 महिन्याचे आमदार आहे. मी 5 वर्षाचा आमदार आहे पवारसाहेबांच्या कृपेने आणि मजबूत आहे. 5 वर्षाची आमदारकी सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण होते ते संपले ईडी बीडी हे ते बऱ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं. आजही तुम्ही पाहता की मला नोटीस आल्या आहे माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे. आम्ही इतिहास काही नव्याने सांगितले नाही तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती छळलं या लोकांनी किती पळलं यावर तुम्हाला माहिती. अशा कार्यकर्ते तर मी रवींद्र भायकरांसारखं जायला काही कळतं नव्हतं. मला कोणी म्हटलंही नसतं यांनाही म्हटलं असतं मी काय करत मला जर एवढं घेरला यायचं मी काय करू. माझी मनापासून इच्छा नाही आहे आणि जेव्हा माझी इच्छा होईल तर मी पवार साहेबांना कळतं होणार होणार त्यांच्या संमतीनं नाही पण 5 वर्ष आमदार मूर्ख आहे का इच्छाच होणार निरोप पाठवले जात आहेत. तुम्ही भाषणामध्ये पण बोलला स्वाभाविकता असं रक्षाताईने मला तर कधी भाजपमध्ये असं सांगितलं कधीच कुणी काढला तो ते मला माहिती नाही. पण रक्षाताईनं मला या आवाहन करावं इतपत रक्षाताई पण अजून मोठी झाली नाही. एक मी सांगतो ना माझे सरळ संबंध बोलणं चाललं हे ते नड्डाजींशी आहे हे मी कधी लपवून ठेवलं मी पवारसाहेबांनी माहिती आहे. सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियातही बसलेल्या असतात त्यावेळेस रक्षातही बसलेले असतात त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो. कोण व्यक्तिगत मला सोडलेले नाही आहे का सोडावं का सोडावं पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला 6 वर्षासाठी आमदारकी अशा कालखंडात मिळून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे. आणि मी कोणतीही गोष्ट पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आत्ता तरी या क्षणाला नाही. पुढच्या क्षणाला तर मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही उघडपणे जाईल पण पवार साहेबांच्या सल्ल्यानं जाईल. भाषण तुम्ही कसं आहे माझं हे स्पष्ट मत आहे की माननीय अजितदादा पवारांना जी सन्मानाची वागणूक शरद पवार साहेबांच्या जोडीला होती तो सन्मान त्यांनी हरवला. आज अशी स्थिती आहे की माननीय अजितदादांकडे 50 आमदार 50-54 आमदार सपोर्ट करण्यात आला
आणि त्यांना तीन जागेवर समाधान मानावं लागतं. 50 आमदार उपमुख्यमंत्री राज्याचे आणि बायकोसहित 3 तिकीट. मला वाटतं की हे चित्र काही बरोबर नाही. अर्थात हा त्यांचा विषय, त्यांच्या संबंधाचा विषय. त्यामुळे मी तसं म्हटलं चोरून भाऊ भाऊ. त्यांच्या घरातले जे मंत्री आहेत, राष्ट्रवादीचे मंत्री आणि मोठे नेते, हे भाजपमध्ये जाणारा सचिव विधान लोंढ्यांनी केलं आहे. जे लोंढ्यांनी केलं, अतुल लोंढ्यांनी केलं. अतुल लोंढ्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत आणि नेते आहेत हे भाजपमध्ये जाणार आहेत, प्रवेश करणार आहेत. तसं मी अतुल लोंढेंची चर्चा करून सांगेल. चला.